Good afternoon, everybody. Today we are going to learn the next part of our lesson. The name of our lesson is Stephen Hawking. We come to know that Stephen Hawking is one of the greatest scientists of our century. He is known as an epitome of courage. Students, he was suffering from a very rare disease, that is Lou Gehrig's. In this disease, his spine system did not work properly. Still, he did not lost his courage, and he complete his PhD thesis and also wrote many books. And from that books, he got a publicity, and also he done a lot of things for the universe. So, in the last two lectures, we come to know that he have written the three books, and he tells us the universe origin, and from he told us that universe is not created by the God, but it is created by the Big Bang theory and also many other theories he told us. And then we come to know that he was suffering at the age of the 21. He was suffering from the very rare disease, that is the Lou Gehrig's, and which treatment he has given, we come to know yesterday. So we are going to learn the next part of our lesson. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या दोन लेक्चरमध्ये आपण एक नवीन लेसन सुरू केलेलं आहे. आपल्या लेसनचं नाव आहे स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग हे एक या शतकातले किंवा सेंचुरीमधले एक अतिशय महत्त्वाचे असे शास्त्रज्ञ आहेत. त्याचबरोबर धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांचं नाव गणलं जात असतं. एक असाध्य असा आजार त्यांना झाला होता लू गेहरिंग्स नावाचा. सर्वसामान्य आपण ज्या व्यक्ती असतो, आपल्याला एखादा आजार झाला तर आपण त्या आजारामध्ये आपली हिंमत गाळून बसतो किंवा मला काहीच करता येत नाही या प्रकारे आपण आपली हिंमत त्या ठिकाणी आपली साथ देत नसते. परंतु या ठिकाणी स्टीफन हॉकिंग यांना एक असाध्य आजार झाला होता. त्या आजारामध्ये त्यांना उठणं बसणं शक्य नव्हतं. काही दिवसांनी त्यांना बोलताही येत नव्हतं. परंतु अशा या असाध्य अशा आजारामध्ये सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे हिंमत न हारता त्यांनी आपलं संशोधन कार्य अखंडपणे चालू ठेवलं, आणि त्याचबरोबर त्यांनी या जगासाठी उपयुक्त अशा किंवा महत्त्वपूर्ण ठरतील अशा वेगवेगळे थेअरीज किंवा संशोधन केलेलं आहे. अशा या स्टीफन हॉकिंग यांनी तीन पुस्तकं लिहिले, आणि त्या तीन पुस्तकामध्ये त्यांनी विश्वाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मग असं सांगितलं की विश्वाची उत्पत्ती ही नैसर्गिक घडामोडींमुळे झालेली आहे, त्या ठिकाणी देवाचं किंवा गॉडने कुठल्याही प्रकारे कार्य केलेले नाही आहे असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलं. आता आपण नंतर बघितलं होतं की स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या 21व्या वर्षी आजार झालेला आहे. त्यांनी तो आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवलं. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं की हे अडखळत बोलत आहे, आणि त्याचबरोबर अचानकपणे उभं राहिल्यानंतर पडून जात होते. त्यानंतर मग त्यांच्या फॅमिली डॉक्टरशी डिस्कस केल्यानंतर त्यांचं लक्षात आलं. डॉक्टरांनी वेगवेगळ्या टेस्ट केल्या, आणि त्या टेस्टमधून निदान झालंय की त्यांना एक असाध्य आजार झालेला आहे. आता आपल्याला पुढे काय झालं ते बघायचंय. चला तर मग पुस्तक ओपन करा. इव्हेंच्युअली हाऊएव्हर डॉक्टर्स डीड डायग्नोज Hawking with the early stages of ALS. It was devastating news for him and his family, but a few events prevented him from becoming completely despondent. The first of these came while Hawking was still in the hospital. There he shared a room with a boy suffering from leukemia. Relative to what his roommate was going through, Hawking later reflected his situation seemed more tolerable. Not long after he was released from the hospital, Hawking had a dream that he was going to be executed. He said this dream made him realize that there were still things to do with his life. बघूया आपण आता. Eventually, however, eventually means in the end of the problem. However, doctors did diagnose Hawking with the early stages of ALS. आता डॉक्टरांनी त्यांचं लॅबमध्ये वेगवेगळे परीक्षण केलेलं आहे, टेस्ट केलेले आहे. त्या टेस्टमधून लक्षात आलं की हॉकिंग यांना कुठला आजार झालेला आहे, लू गेहरिंग्स हा आजार झालेला आहे किंवा ALS हा आजार झालेला आहे. इट वॉज डिवास्टेटिंग न्यूज फॉर हिम अँड हिज फॅमिली. डिवास्टेटिंगचा अर्थ दिला बघा, कॉजिंग अ सिव्हिअर शॉक. आता डिवास्टेटिंग म्हणजे काय, व्हेरी सिरियस न्यूज. आता या ठिकाणी स्टीफन हॉकिंग यांच्या कुटुंबाला आणि स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरांनी सांगितलं, निदान केलेलं आहे की स्टीफन यांना लू गेहरिंग हा आजार झालेला आहे. ही बातमी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय धक्कादायक होती.
But a few events prevented him from becoming completely despondent. Despondent म्हणजे काय? Unhappy with no hope. आणि बघा, एखादी व्यक्ती, त्या ठिकाणी स्टीफन हॉकिंग असू दे किंवा आपल्यासारखी कोणीही सर्वसामान्य व्यक्ती असू दे, ज्यावेळेस अचानक कोणी असा धक्का बसत असतो. आता हा धक्का कसा बसलाय की त्यांना अतिशय दुर्मिळ असा असाध्य असा आजार झालेला आहे ही बातमी कळल्यानंतर स्टीफन असू दे किंवा कोणी पण असू दे, सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी हिंमत हारून बसणार आहे. आणि तसेच रिॲक्शन स्टीफन आणि त्यांच्या कुटुंबाची झालेली आहे. मग या ठिकाणी स्टीफन आणि त्यांच्या कुटुंब अतिशय उदास झालेले, निराश झालेले आहे. The first of these came while Hawking was still in the hospital. माता या ठिकाणी स्टीफन यांच्या बरोबर वेगवेगळे प्रसंग झाले किंवा अनुभव आलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. पहिला अनुभव या ठिकाणी शेअर केलाय त्यांनी. द फर्स्ट ऑफ दिस केम वाईल हॉकिंग वॉज स्टील इन द हॉस्पिटल. हॉकिंग हे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असताना काय झालेले ते आपल्याला सांगितलेले. देअर ही शेअर्ड अ रूम विथ अ बॉय सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया. आता या ठिकाणी स्टीफन हॉकिंग यांच्या बरोबर त्या रूम मध्ये एक पेशंट होता, एक मुलगा होता, त्याला ल्युकेमिया हा आजार झालेला होता. या ठिकाणी बघा, आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ल्युकेमियाचं. अ मॅलिजियंट प्रोग्रेसिव्ह डिसीज इन विच द बोन मॅरो अँड अदर ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स प्रोड्यूस इन्क्रीज नंबर ऑफ ॲबनॉर्मल व्हाईट ब्लड सेल्स. आता या ठिकाणी काय सांगितलंय, पांढऱ्या पेशींची वाढ होत असते. त्याला कुठला आजार म्हणतात? मग ल्युकेमिया. एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अचानकपणे पांढऱ्या पेशींची वाढ व्हायला लागत असते. असा एक लहान मुलगा होता की ज्याला ल्युकेमिया हा आजार झालेला होता आणि त्याच्याबरोबर स्टीफन हॉकिंग यांनी रूम शेअर केलेली होती हॉस्पिटलमध्ये. रिलेटिव्ह टू व्हॉट हिज रूममेट वॉज गोईंग थ्रू हॉकिंग लॅटर रिफ्लेक्टेड हिज सिच्युएशन सीम मोर टॉलरेबल. आणि बघा, या ठिकाणी आता त्यांचा जो रूममेट होता, जो मुलगा होता, त्याला जो त्रास होत होता त्या त्रासापेक्षा स्टीफन यांना होणारा त्रास अतिशय कमी होता ही गोष्ट स्टीफन हॉकिंग यांना जाणवलेली आहे. म्हणजे दुसऱ्याचा आजार किंवा त्रास बघून आपल्याला लक्षात येतं की त्यापेक्षा आपलं खूप चांगलं आहे, अशी या ठिकाणी स्टीफन यांनी गोष्ट सांगितलेली आहे. हॉकिंग रिलेटिव्ह टू व्हॉट हिज रूममेट वॉज गोईंग थ्रू हॉकिंग लॅटर रिफ्लेक्टेड हिज सिच्युएशन सीम मोर टॉलरेबल. नॉट लॉन्ग आफ्टर ही वॉज रिअलाइज फ्रॉम द हॉस्पिटल, ही वॉज रिलीज फ्रॉम हॉस्पिटल. हॉकिंग हॅड अ ड्रीम दॅट ही वॉज गोईंग टू बी एक्झिक्युटेड. आता बघा, ज्यावेळेस हॉस्पिटलमधून स्टीफन हॉकिंग यांना सोडण्यात आले किंवा डिस्चार्ज करण्यात आलेलं आहे त्यावेळेस त्यांनी उराशी एक स्वप्न बाळगलेलं होतं. हॉकिंग हॅड अ ड्रीम दॅट ही वॉज गोईंग टू बी एक्झिक्युटेड. अँड हॉकिंग आपलं स्वप्न पूर्ण करणार होते. He said, this dream made him realize that there were still things to do with his life. आणि त्यांच्या स्वप्नामुळे त्यांना लक्षात आलेले की आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करण्यासारख्या आहेत. In this passage, students we come to know that Stephen Hawking was admitted in the hospital. There, doctor diagnosed that he was suffering from a very rare disease, that is the ALS. And there, Stephen was, this news was very shocking for him and his family. But later, when Stephen was sharing his room with a boy who was suffering from the leukemia, and there Stephen compared his disease with that boy. There he realized that his disease was better, or his disease was very is not more sufferable than that boy's disease. Means that boy was suffering from a very dangerous disease compared to Stephen. So he comes to know that, or he understands that he have a dream. And he have to complete his dreams in his life. In his life, he has a lot of things or lot of tasks have to complete or finish. In a sense, Hawking's disease helped him become the noted scientist he is today. Before the diagnosis, Hawking hadn't always focused on his studies. Before my condition was diagnosed, I had been very bored with life, he said. There had not seemed to be anything worth doing. With the sudden realization that he might not even live long enough to earn his PhD, Hawking poured himself into his work and research. In a sense, Hawking disease helped him become the noted scientist he is today. बघा, आता एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्टी त्याच्यासाठी वरदान ठरत असतं. आता या ठिकाणी स्टीफन यांना जो आजार झालेला होता तो आजार त्यांच्यासाठी काय झाला तर फ्रुटफुल झालेला होता. त्या डिसीजमुळे ते आज एक नोटवर्दी सायंटिस्ट म्हणून जगामध्ये ओळखले जाऊ लागले.
Before the diagnosis, Hawking had not always focused on his studies. Before the doctor's treatment or diagnosis that Stephen had a very rare disease, Stephen did not focus on his studies. Before my condition was diagnosed, I had been very bored with life. Stephen says that he was very bored with his life because there he did not come to know that he has a very rare disease. He said there had not seemed to be anything worth doing. With the sudden realization that he might not even live long enough to earn his PhD, and when Stephen came to know that he did not live a long life, enough to earn his PhD, Hawking poured himself into his work and research, and he involved deeply himself with his work and his thesis. बघा विद्यार्थ्यांनो आता या पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे, स्टीफन हॉकिंग यांचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगितलेला आहे की ज्यावेळेस स्टीफन हॉकिंग यांना लक्षात आले, म्हणजे ज्यावेळेस त्यांना त्यांचा आजार कळलेला आहे की त्यांना एक रेअर डिसीज झालेला आहे, त्या आजारामध्ये ते जास्त काळ सर्वाईव्ह करू शकत नाही किंवा जिवंत राहू शकत नाही, अशा वेळी मग स्टीफन हॉकिंग यांनी आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी बरंचसं काम करायचं शिल्लक आहे किंवा ते काम आपल्याला मरणापूर्वी करायचं आहे स्टीफन हॉकिंग यांना लक्षात आलेलं आहे, आणि त्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन हे आपल्या अभ्यासावर केलं, आणि त्यानंतर मग त्यांना एके दिवशी लक्षात आलं की आपण आपला थेसिस पण कम्प्लीट, म्हणजे थेसिस कम्प्लीट करण्यापूर्वीच जर आपला मृत्यू झाला तर मग काय होणार, त्यामुळे त्यांनी पूर्ण मेहनतीने किंवा पूर्णपणे झोपून दिलेलं आहे कशासाठी, तर आपल्या अभ्यासासाठी. इन दिस पॅसेज स्टुडंट्स वी कम टू नो दॅट स्टीफन When Stephen realized that he was suffering from a very rare disease and he did not survive a long time on this earth, so he deeply involved or work hard for his study, and he studied very hard to complete his PhD section. As a physical control over his body diminished, he would be forced to use a wheelchair by 1969. The effects of his disease started to slow down over time. However, Hawking's ever-expanding career was accompanied by an ever-worsening physical state. By the mid-1970s, the Hawking's family had taken in one of the Hawking's graduate students to help manage his care and work. He could still feed himself and get out of bed, but virtually everything else required assistance. In addition, his speech had become increasingly slurred, so that only those who knew him well could understand him. In 1985, he lost his voice for good following a tracheotomy. The resulting situation required 24-hour nursing care for his acclaimed physicist. In this passage, we come to know the latter condition of Stephen Hawking's life when his disease become very serious. बघा आता या पॅसेजमध्ये आपल्याला स्टीफन हॉकिंग यांचा आजार जसा जसा वाढणार आहे त्यावेळेस त्यांची शारीरिक परिस्थिती कशी झालेली आहे, त्यांच्या फॅमिलीने त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे ते आपल्याला ह्या पॅसेजमध्ये कळणार आहे. ॲज अ फिजिकल कंट्रोल ओव्हर हिज बॉडी डेमिनिश, आता या ठिकाणी त्यांचं शरीरावरचं स्वतःचं नियंत्रण पूर्णतः सुटलेलं होतं. पहिले सांगितलं होतं बघा मी विद्यार्थ्यांनो की त्यांना जो आजार झाला होता त्यामुळे त्यांचा मज्जासंस्थेवरचा कंट्रोल नष्ट झालेला, हळूहळू नष्ट होणार होता, आणि नंतर मग हा आजार जसा जसा वाढत गेला त्यानंतर काय झालंय बघा, ही वूड बी फोर्स टू यूज अ व्हील चेअर बाय 1969 1969 काय झालेलं आहे, स्टीफन हॉकिंग यांना आता चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं, आणि त्यावेळेस त्यांना व्हील चेअरची मदत घ्यावी लागलेली होती, म्हणजे व्हील चेअरवर बसून त्यांना त्यांच्या ऍक्टिव्हिटी कम्प्लीट कराव्या लागलेल्या होत्या. द इफेक्ट्स ऑफ हिज डिसीज स्टार्टेड स्लो डाऊन, बघा नंतर मग ज्यावेळेस ते व्हील चेअरवर बसायला लागले किंवा आता ते उभेच राहू शकत नव्हते त्यावेळेस त्यांच्या आजाराचा जो परिणाम होता तो हळूहळू कमी व्हायला लागलेला होता. ओव्हर टाइम हाऊएव्हर हॉकिंग्स एव्हर एक्सपांडिंग करिअर वॉज अकंपनीड बाय अँड एव्हर वर्सनिंग फिजिकल स्टेट, आणि जसं जसं त्यांचा आजार वाढत होता त्याचबरोबर काय होत होतं, त्यांचं जे करिअर होतं ते काय होत होतं, ते डेव्हलप होत होतं किंवा एक्सपांड होत होतं. एव्हर एक्सपांडिंग म्हणजे काय, क्विकली इन्क्रीजिंग इन व्हॅल्यू,
म्हणजे स्टीफन यांना समाजामध्ये पब्लिसिटी मिळत होती. त्यांचा करिअरचा जो ग्राफ होता किंवा आलेख होता तो उंचावत होता आणि त्याचबरोबर त्यांचं जे शरीर होतं त्या आजारपणामुळे त्यांना हळूहळू साथ देत नव्हतं. बाय द मिड 1970s द हॉकिंग्स फॅमिली हॅड टेकन इन वन ऑफ हॉकिंग्स ग्रॅज्युएट स्टुडंट टू हेल्प मॅनेज हिज केअर अँड वर्क. बघा आता 1969 मध्ये काय झालेलं आहे, स्टीफन यांना व्हीलचेअरवर बसावंच लागलेलं होतं, ते उभं राहू शकत नव्हते. आणि त्यानंतर मग काय झालेलं आहे, 1970 मध्ये त्यांच्या कुटुंबाने काय केलेलं आहे, स्टीफन हॉकिंग यांचा जो एक विद्यार्थी होता, ग्रॅज्युएट स्टुडंट होता, त्याला स्टीफन यांच्या मदतीसाठी आणलेलं आहे. हॅड टेकन इन वन ऑफ द हॉकिंग्स ग्रॅज्युएट स्टुडंट टू हेल्प मॅनेज हिज केअर अँड वर्क. आता स्टीफन यांचं जे काम होतं ते काम, त्याचबरोबर त्यांचं जे काही स्वतःबद्दलचं किंवा त्यांची जी देखरेख करण्याचं काम होतं ते दोघं गोष्टी कोण करणार होतो, मग स्टीफन यांचा तो एक ग्रॅज्युएट स्टुडंट. ही कुड स्टील फेड हिमसेल्फ अँड गेट आउट ऑफ बेड बट व्हर्च्युअली एव्हरीथिंग एल्स रिक्वायर असिस्टन्स. बघा आता काय सांगितलंय, ही कुड स्टील फीड हिमसेल्फ म्हणजे या ठिकाणी स्टीफन स्वतः त्यांचं जेवण करू शकत होते अँड गेट आउट ऑफ बेड आणि ते पलंगावरून सुद्धा उठू शकत होते. बट व्हर्च्युअली एव्हरीथिंग एल्स रिक्वायर्ड असिस्टन्स. परंतु बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या करण्यासाठी त्यांना एक मदतनीसाची गरज होती आणि तो कोण होता, मग त्यांचा ग्रॅज्युएट स्टुडंट. इन ॲडिशन ही स्पीच हॅड बिकम इन्क्रीझिंगली स्लर्ड. आणि याच्याच बरोबरीला अजून काय झालेलं आहे, त्यांना आता अडखळत अडखळत बोलायला लागलेले होते. सो दॅट ओनली दोज हु न्यू हिम वेल कुड अंडरस्टँड हिम. आता त्यांच्या कुटुंबातील किंवा परिचयातील जे लोक होते, त्यांच्या रोजच्या संपर्कातील होते, त्यांनाच आता स्टीफन काय बोलत आहे ते समजत होतं. इन 1985 ही लॉस्ट हिज व्हॉइस फॉर गुड फॉलोविंग अ ट्रॅकोटॉमी. बघा आता 1985 मध्ये स्टीफन यांनी त्यांचा पूर्ण असा आवाज गमावलेला होता, म्हणजे त्यांची बोलण्याची क्षमता त्या ठिकाणी पूर्णतः नष्ट झालेली होती. आता ट्रॅकोटॉमीचा अर्थ दिलाय बघा या ठिकाणी, अँड इन्सिजन इन द वाइन पाईप मेड टू रिलीव्ह अँड ऑब्स्ट्रक्शन टू ब्रीदिंग. म्हणजे त्यांना एक श्वास घेण्यासाठी त्रास होत होता आणि श्वसन यंत्रामध्ये त्रास झाल्यामुळे त्यांना बोलायला तकलीफ होत होती किंवा ते बोलू शकत नव्हते. द रिझल्टिंग सिच्युएशन रिक्वायर्ड 24-hour नर्सिंग केअर फॉर द अक्लेम फिजिस्ट. म्हणजेच आता पूर्ण दिवस आणि रात्रभर त्यांच्यासाठी एक डॉक्टरांची गरज होती. इन दिस पॅसेज वी कम टू नो अबाउट द व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन फिजिकल सिच्युएशन ऑफ द स्टीफन हॉकिंग. इन 1969 स्टीफन हॅव टू सिट ऑन द व्हीलचेअर बिकॉज हिज बॉडी डीड नॉट सपोर्ट हिम. अँड देन आफ्टर इन 1970s हिज फॅमिली हॅड टेकन वन ऑफ हिज ग्रॅज्युएट स्टुडंट टू हेल्प हिम इन हिज स्टडीज अँड ॲज वेल ॲज हिज इन हिज ट्रीटमेंट. ओके, देन स्टील इन 1970 स्टीफन कॅन फीड हिमसेल्फ अँड गेट आउट ऑफ द बेड. आफ्टर देन ही वॉज सफरिंग फ्रॉम अनदर प्रॉब्लेम, दॅट इज ही कुड नॉट स्पीक. ओनली हिज फॅमिली मेंबर कॅन अंडरस्टँड व्हॉट ही इज गोइंग टू से. सो आफ्टर देन स्टीफन हॉकिंग रिक्वायर्ड अ 24-hour अ नर्स टू सर्व हिम. बघा आता पुढचा पॅसेज बघायचा आपल्याला. इथपर्यंत समजलं का तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 1969 मध्ये स्टीफन हॉकिंग व्हीलचेअरवर बसले कारण ते आता उभंच राहू शकत नव्हते. 1970 मध्ये त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यासाठी त्यांचा जो एक ग्रॅज्युएट स्टुडंट होता तो आणलेला होता मदतनीस म्हणून. तो त्यांच्या एज्युकेशनल जे वर्क होतं त्यामध्ये त्याचबरोबर त्यांचं कामासाठी सुद्धा मदत करत होता. या ठिकाणी स्टीफन हॉकिंग 1970 पर्यंत स्वतः खाऊ शकत होते किंवा व्हीलचेअरमधनं उठू शकत होते, पण त्यानंतर पलंगावरून उठू शकत होते, पण त्यानंतर काय झालेलं आहे बघा, स्टीफन हॉकिंग यांचा आवाज पूर्णतः बंद झालेला आहे, ते बोलू शकत नव्हते. दिवसेंदिवस त्यांची कंडिशन क्रिटिकल झालेली आहे. त्यानंतर बघा काय झालेलं आहे, मग स्टीफन हॉकिंग यांचं जे बोलणं होतं ते फक्त त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना समजत होते. त्यानंतर मग त्यांच्यासाठी 24 तास देखरेखीसाठी एक नर्सची गरज होती. पुढे बघूया. इट ऑल्सो पुट इन प्रिल हॉकिंग्स ॲबिलिटी टू डू हिज वर्क. प्रिलचा अर्थ दबा सिरियस अँड इमिजिएट डेंजर. आता या ठिकाणी काय झालंय, मग आता सिरियस आणि स्वतःचे काम करणं हे सुद्धा स्टीफन हॉकिंग यांना कठीण झालेलं आहे. द प्रेडिक्टमेंट
caught the attention of a California computer programmer who had developed a speaking program that could be directed by head or eye movement. The invention allowed Hawking to select the words on a computer screen that were then passed through a speech synthesizer. At the time of its introduction, Hawking, who still had use of his fingers, selected his words with the handheld clicker. Today, with virtually all control of his body gone, Hawking directs the program through a cheek muscles attached to a sensor. बघा आता दिवसेंदिवस स्टीफन हॉकिंग यांचं शरीर त्यांचं साप सोडत होतं, परंतु अशा या दुर्धर आजारामध्ये सुद्धा स्टीफन हॉकिंग यांनी फक्त आणि फक्त पलंगावर किंवा बेडवर खेळून न राहता आपलं जे संशोधनाचं कार्य होतं ते अखंडपणे चालू ठेवण्यामध्ये त्यांची जिज्ञासा होती किंवा त्यांनी जो ध्यास घेतला होता त्या ध्यासाच्या मदतीला त्यांना एक व्यक्ती धावून आलेली आहे. ती व्यक्ती कोण आहे? कॉम्प्युटर प्रोग्रामर आहे. आता स्टीफन बोलू शकत नव्हते, त्यांचं हातावरील किंवा शरीरावरचं कंट्रोल नाहीसं झालं होतं. मग त्या कॉम्प्युटरच्या सहाय्याने त्याने काय काय कामं केलेली आहे ते आपल्याला या पॅसेज मध्ये सांगितलेलं आहे. इट ऑल्सो पुट इन अ प्रिल हॉकिंग्स एबिलिटी टू डू हिज वर्क. आता हॉकिंग यांना त्यांचं स्वतःचं काम किंवा शक्ती नाहीशी झालेली, ते काही करू शकत नव्हते. द प्रेडिक्टामेंट कॉट द अटेन्शन ऑफ अ कॅलिफोर्निया कॉम्प्युटर प्रोग्रामर. तर कॅलिफोर्निया या स्टेटमध्ये राहणारा एक कॉम्प्युटर प्रोग्रामर होता. त्याला ही गोष्ट लक्षात आली किंवा त्याला समजलं की स्टीफन हॉकिंग यांची ॲबिलिटी, शारीरिक ॲबिलिटी नष्ट झालेली आहे. मग त्याने काय केलं बघा, हू हॅड डेव्हलप अ स्पीकिंग प्रोग्राम दॅट कुड बी डायरेक्टेड बाय हेड ऑर आय मुवमेंट. आता या ठिकाणी स्टीफन हॉकिंग बोलू शकत नव्हते, मग त्यांच्या मदतीला एक कॅलिफोर्नियामधील कॉम्प्युटर प्रोग्रामर धावून आलेला आहे. त्याने काय केलं बघा, एक कॉम्प्युटरचा प्रोग्राम तयार केला की ज्याच्या त्या मदतीने स्टीफन हॉकिंग यांना बोलता येत नव्हतं, पण कुठला कसा प्रोग्राम होता तो, दॅट कुड बी डायरेक्टेड बाय हेड ऑर आय मुवमेंट. आता स्टीफन यांच्या डोळ्यांची हालचाल होत होती किंवा डोकं ते हलवू शकत होते, आणि त्यांच्या मुवमेंटने किंवा हालचालीतून ते कॉम्प्युटर प्रोग्रामद्वारे त्यांना काय म्हणायचं आहे ते आपले भाषा किंवा संवेदना व्यक्त करू शकत होते. द इन्व्हेन्शन अलाउड हॉकिंग टू सिलेक्ट द वर्ड्स ऑन अ कॉम्प्युटर स्क्रीन. बघा मग आता तो प्रोग्राम कॉम्प्युटर प्रोग्राम होता की ज्याचे न बोलता फक्त डोळ्यांच्या मुवमेंटने किंवा डोक्याच्या मुवमेंटने ते आपल्या भावना व्यक्त करू शकतील. मग त्यासाठी काय करावं लागणार होतं हे पुढे दिलेलं आहे. द इन्व्हेन्शन अलाउड हॉकिंग टू सिलेक्ट द वर्ड्स ऑन अ कॉम्प्युटर स्क्रीन. मग आता त्या इन्व्हेन्शनमुळे काय झालेलं होतं, हॉकिंग हे निवडू शकत होते कॉम्प्युटर स्क्रीनवर जे काही शब्द आहेत त्यातून त्यांना कुठले शब्द किंवा त्यांना जे भावना व्यक्त करायच्या ते व्यक्त करण्यासाठी शब्द त्यांना निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. दॅट वेअर देन पास थ्रू अ स्पीच सिंथेसायझर. मग आता त्यानंतर मग आता स्पीच म्हणजे काय, भाषा, आणि सिंथेसायझरचं मिनिंग दिले बघा या ठिकाणी, अन इन्स्ट्रुमेंट दॅट क्रिएट द साऊंड्स इलेक्ट्रॉनिकली. आता या ठिकाणी म्हणजेच आता स्टीफन यांना काय बोलायचं आहे ते बोलण्याचे शब्द त्यांनी फक्त आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून कॉम्प्युटर स्क्रीनवरून चूज करायचे, आणि त्यानंतर त्यांनी ते चूज केलेले शब्द आहेत ते शब्द म्हणजे काय मग, तर ते शब्द त्या ठिकाणी त्यांना जे काय बोलायचं आहे ते व्हर्बली बोलतील. लक्षात येत आहे का बघा विद्यार्थ्यांनो, म्हणजेच या ठिकाणी त्या कॅलिफोर्नियामधील त्या कॉम्प्युटर प्रोग्रामरने कसा सुंदर असा आणि अद्भुत असा प्रोग्राम तयार केला होता की या ठिकाणी स्टीफन यांनी फक्त आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून स्क्रीनवरचे शब्द चूज करायचे, आणि चूज केलेल्या शब्दांना काय आहे म्हणजे कुठला अर्थ त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे ते शब्द त्यांची भाषा बोलणार होते. म्हणजे एक जिवंत व्यक्ती ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे ते शब्द त्या ठिकाणी स्टीफन हॉकिंग यांना काय बोलायचे त्यांच्या भावना व्यक्त करणार होती. At the time of its introduction, Hawking, who still had use of his fingers, selected his words with a handheld clicker. आता सुरुवातीला काय झालं होतं बघा, स्टीफन यांना आपले शब्द निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. कशामुळे? की त्यांचे बोटं त्या ठिकाणी कार्य करत होते, त्यांच्या बोटांवर त्यांचा कंट्रोल होतं, त्यामुळे ते कॉम्प्युटरवर आपल्या बोटांच्या सहाय्याने शब्द निवडत होते. Today, with virtually all control of his body gone, आणि नंतर दिवसेंदिवस मग त्यांचं पूर्ण शरीरावरील त्यांचं नियंत्रण काय झालं होतं, नष्ट झालेलं होतं. हॉकिंग डायरेक्ट द प्रोग्राम थ्रू अ चीक मसल्स अटॅच टू अ सेन्सर.
आता नंतर सुरुवातीला स्टीफन हॉकिंग काय करत होते, त्यांच्या बोटांच्या साह्याने ते कॉम्प्युटर स्क्रीनवरील शब्द निवडू शकत होते. पण नंतर नंतर त्यांचं काय झालेलं आहे, बॉडीवरचं कंट्रोल नष्ट झालं. आणि त्यानंतर मग काय झालेलं आहे बघा, सॉरी, त्यानंतर मग काय झालेलं आहे, स्टीफन हॉकिंग यांचे चीक मसल्स म्हणजे काय, गालाचे जे मसल्स होते त्या मसल्सला काय केलं होतं, सेन्सर ऍड करण्यात आला होता. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर काय होतं बघा विद्यार्थ्यांना, एक सेन्सर ऍड करण्यात आला होता आणि त्याच्याद्वारे ते कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरील शब्द निवडू शकत होते. आता बघा विद्यार्थ्यांनो, आजपर्यंत आपण काय बघितलेलं आहे, स्टीफन हॉकिंग यांचं आहे काय झालेलं आहे, आजारपणामुळे त्यांना एक दुर्धर आजार झाला, त्या आजारामुळे त्यांचं शारीरिक असं संतुलन नाहीसं झालेलं आहे, त्यांना व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली. त्यानंतर मग त्यांच्यासाठी एक मदतनीस ठेवण्यात आलेला आहे आणि नंतर नंतर मग ते व्हीलचेअरवरून पण उठू शकत नव्हते आणि त्यानंतर मग त्यांचं बोलू शकत नव्हते. आणि त्यावेळी मग एक कॉम्प्युटर प्रोग्रामर त्यांच्या मदतीला धावून आला, त्याद्वारे त्यांनी आपलं संशोधनाचं कार्य पूर्ण केलेलं आहे. आता येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला लेसन कम्प्लीट करून वर्कशॉप घ्यायचा आहे. आता जेवढं शिकवलंय तेवढं तुम्ही वाचून ठेवायचं आहे. सो फ्रेंड्स, टेक केअर अँड गुड बाय.